राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भंडाऱ्यामध्ये मात्र भावकीतच लढत रंगली आहे. एकाच घरातील जाऊ विरुद्ध जाऊ अशी सरळ निवडणूक होणार आहे, त्यामुळे कुणाला मत द्यायचे असा मोठा प्रश्न नातेवाईकांसमोर पडला आहे. आजपर्यंत आपण एका कुटुंबात दोन भावांच्या पत्नीत जावे जावेमध्ये घराचा कारभार चालवण्याबाबत घरगुती वाद नेहमी बघितला आहे. मात्र हाच वाद आता ग्रामपंचायत निवडणुकीतही पाहायला मिळत असून चक्क गावाचा कारभार आपल्या हाती घेण्यासाठी एकाच कुटुंबातील दोन जावा सरपंच पदासाठी एकमेकांविरुद्ध लढत आहेत. एका टीव्ही सिरियलला शोभेल अशी ही लढत भंडारा तालुक्याच्या दिघोरी येथे पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात 18 डिसेंबरला 305 ग्रामपंचायतींच्या निवडणुकी आहेत. यात भंडारा तालुक्याच्या दिघोरी आमगाव या ग्रामपंचायतीची ही निवडणूक होऊ घातली आहे. या गावातील नागदेवी कुटुंबातील दोन जावा सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत. मोठी जाऊ वीणा नागदेवे या आपल्या पॅनलकडून सरपंच पदासाठी लढत असून त्यांच्या छोट्या जाऊ पायल नागदेवे अपक्ष सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत. जरी निवडणुकीत कोणीही जिंकून येऊ दे, आम्ही एकत्र असणार असल्याचे दोघेही सांगतायत. मात्र निवडणुकीच्या प्रचारात दोघेही एकमेकांना काटेकी टक्कर देत आहेत. दिघोरी गावात आता जाऊ विरुद्ध जाऊ सरळ निवडणूक होत असल्याने गावातही निवडणूक चुरशीची ठरली आहे. दोघींचेही गावात चांगले प्रस्थ असल्याने गावकरी कोणाला मत द्यायचे म्हणून बुचकळ्यात पडले आहेत. इतके कमी होते की काय, नागदेवे कुटुंबाचे नातेवाईकही या निवडणुकीत मतदार असल्याने कोणाला मत द्यायचे या पेचात पडले आहेत. त्यामुळे गुप्त मतदान असल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तरी नातेवाईकांनी कोणाच्याही प्रचारात सामील न होता आपली बाजू सेफ करून घेतली आहे. मतदार ही त्यांच्या जाहीरनामा चांगला, काम करण्याची इच्छा अधिक अशांनाच मतदान करणार असल्याचे बोलत आहेत. दरम्यान दोघींचाही प्रचार जोमात सुरू आहे. गावकऱ्यांना आपण निवडून आल्यास काय फायदा होईल हेही दोघी पटवून देत आहेत. त्यामुळे दोघींच्या प्रचाराचा धडाका बघता कोण बाजी मारेल आणि कोण गावची कारभारीण बनेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान गावचे राजकारण तापले असून या दोघींच्या लढाईत तिसरीने बाजी मारू नये म्हणजे झाले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.